दहावीचं वर्ष संपताना 39 कोटीच्या टॅबची खरेदी, एक टॅब 20,532 रुपयाला, आणि सगळं संपल्यानंतर आणि दिल्यानंतरही 2 महिने लागणार, ते बिचारे पासून निघूनही जाणार, 10वीच्या मुलांकरता टॅब खरेदीच्या नावाखाली या ठिकाणी म्हणजे टेंडर पे टेंडर आणि नो सरेंडर अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी खरं म्हणजे पाहायला मिळतं. आणि मग याचाच परिणाम आहे अध्यक्ष महोदय, याचाच परिणाम आहे की स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे ज्यावेळेस धाड पडली, पहिल्यांदा 130 कोटी, ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली. 2 वर्षामध्ये 38 संपत्ती त्यांच्या पूर्ण त्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे. असं प्रशिक्षण घेऊ नका, असं प्रशिक्षण घेतल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये जावं लागतं. चांगलं प्रशिक्षण घ्या. म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं होतं. प्रॉपर्ट्या घेण्याचा रेटही बघा, 24 महिन्यात 38 प्रॉपर्ट्या. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही 6,000 कोटी रुपयाचे 370 प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर करून टाकले. पण मजेची गोष्ट बघा, म्हणजे सगळं काय निम्नस्तर जलाशय, भूमिगत जलबोगदा, आर दक्षिण महापालिका रुग्णालयाचे इमारत बांधकाम, वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालयाचे बांधकाम, रुग्णालयातील विविध कामे, अग्निशमन वाहन खरेदी, त्यानंतर 600 कोटी 800 कोटी मलनिस्सारण विभागासाठी शीघ्र वाहन खरेदी, अजून कुठल्या जलाशयाची पुनर्बांधणी. पण हे सगळं करताना नालेसफाईचा विषय नाही आला. आता मान्सून येणार आहे, शेवटची सभा आहे, उन्हाळ्यानंतर आपली परिस्थिती काय असते आपण मुंबईची बघितली आहे, पण नालेसफाईच्या संदर्भात मात्र कुठलाही विषय आला नाही. आणि हे जे सगळे विषय आहेत बांधकामाचे विषय, हे मात्र मोठ्या प्रमाणात. आणि मजा अशी आहे की तुम्ही 7 मार्चला तिथलं सीसीटीव्ही फुटेज बघा, काय लाईन लागली होती हो, भयानक. काय लाईन लागली होती. आणि आजकाल काय की मी पेनड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तिथल्या लागलेल्या लाईनीत कोण कोण आहे याचा पेनड्राईव्ह मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मी तयार आहे, कोण आत जात होतं, कोण बाहेर येत होतं, हे द्यायला मी तयार आहे. पण अध्यक्ष महोदय जाऊ द्या, खरं म्हणजे खंदकांसाठी अध्यक्ष महोदय 559,559 कोटी रुपयाचं कंत्राट ज्यावेळी आमच्या भाजपच्या सदस्यांनी लावून धरलं की याच्यामध्ये घोटाळा आहे, अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचे 136 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाचले. 136 कोटी नाही तर देऊन टाकलं होतं. पण ज्यावेळेस आमच्या लोकांनी संघर्ष केला ते 559 कोटीवरनं 433 कोटीवर आलं. आता हे 136 कोटी कोणाच्या खिशात जाणार होते हे आता या ठिकाणी खरं म्हणजे काही लक्षात येत नाही.